पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे म्हणजेच नवीन पनवेलच्या दिशेला वाहने पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्धच नाही. सिडकोणी रेल्वेचे पार्किंग फुल झाल्यानंतर मिळेल त्या जागेवर येथे वाहने पार्क केली जातात. या अस्तव्यस्त पार्किंगमुळे सेक्टर 17 मधील रहिवाशांना आपल्या सोसायट्यांमध्ये वाहने पार्क करण्यासाठी जागा देखील उरत नाही. याबाबत वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही काही परिणाम न झाल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडले की डाव्या बाजूला आदिशक्ती, पायल आणि मारुती पूजा या 3 सोसायटी आहेत. या सोसायट्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या दिशेला सिडकोने छोटे उद्यान विकसित केले आहे. उद्यानाच्या बाजूला सोसायटीत जाण्यासाठी सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूंना दुचाकी पार्किंग केल्यामुळे सोसायटीत जाण्यासाठी रस्ताच उरत नाही. गेली अनेक वर्ष अशीच परिस्थिती आहे. मुंबई नवी मुंबईला जाणारे चाकरमानी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी दुचाकी आणतात, त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला नवीन पनवेलमध्ये पार्किंगच्या समस्येने रहिवासी हैराण झालेत. अनेक वेळा वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निवेदन दिल्यानंतर 8 दिवस कारवाईचा देखावा होतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी अवस्था होते. या 3 सोसायटीतील ज्येष्ठांना रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे सिडको आणि रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.